रेडीमेड हेअरस्टाईल किंवा स्टायलिश हेअर एक्सटेन्शन मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि याचा वापर करून आपण स्वतःला एक हटके लुक देतो. पण जर आपल्याला आपल्याच केसांचा वापर करून असा हटके लुक द्यायचा असेल तर तो कसा देता येईल हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार. चला तर मग पाहूया बन मेकर हेअरस्टाईल. हॅलो फ्रेंड, मी विनायक वर्दे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बनमेकर हेअरस्टाईल. जनरली शॉर्ट हेअरमुळे आंबाडा घालणं पॉसिबल होत नाही, मग अशा टायमाला तुम्ही बनमेकरचा वापर करून आंबाडा कसा घालत हे पाहूया. आपल्या मॉडेलचे हेअर लांब आहेत परंतु हेअरमध्ये लेअर असल्यामुळे पाहिजे तसा बन बनू शकत नाही, तर अशा वेळेला आपण अशा प्रकारचे बनमेकर वापरून हेअरस्टाईल कशी करावी ते पाहूया. काही काही वेळेला हेअरस्टाईल करताना हेअर आपण कधी कधी पाठी घेतो, त्यावेळेला एकदम चप्पट असा लूक येतो, मग तो फोटो वगैरेमध्ये बरोबर वाटत नाही, तर अशा टायमाला वेलक्रो स्टफिंग वापरले जातात. अशा प्रकारे स्टफिंग आपल्याला लावावं. सर्वप्रथम आपल्याला इयर टू इयर सेक्शन घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला बॅक कोमिंग करायचं. बॅक कोमिंग ह्या ब्रशने केल्याने बॅक कोमिंग खूप चांगल्या प्रकारे होते कोमपेक्षाही, व केसाला काही दुखापत पण होत नाही. बॅक कोमिंग चांगल्या प्रकारे केल्यामुळे पफही चांगला येतो. आपल्याला ट्विस्ट करून पिन अप करायचं, त्यानंतर दुसऱ्या साईडलाही तसंच करायचं. परत आपल्याला दुसरं सेक्शन घ्यायचं, त्यालाही सेम बॅक कोमिंग करायचं. बॅक कोमिंगमुळे पफही खूप सुंदर होतो. काही काही लोकांना मिडल पार्टिशन सूट होत नाही, तर अशा टायमाला आपल्याला साईड पार्टिशन करण्यासाठी एक स्ट्रिप उचलायची आहे, त्यानंतर बाउन्स देण्यासाठी पुढे बाउन्स देण्यासाठी त्यालाही अशा प्रकारे बॅक कोमिंग करायचं आहे. बॅक कोमिंग केल्यामुळे थोडासा चेहऱ्यामध्ये चांगला इफेक्ट येतो. अशा प्रकारे आपल्याला एक बट काढायची आहे, व सेम त्यानंतर आपल्याला ह्या पार्टिशनला सुद्धा बॅक कोमिंग करायचं आहे आणि ते सुद्धा पार्टी पिनअप करायचं आहे. अशा प्रकारे आपली फ्रंटची हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता आपण बघूया बॅकची हेअरस्टाईल. सर्वप्रथम आपल्याला बॅकला पोनीटेल करायची आहे, परंतु पोनीटेल करताना आपल्याला हा जो पार्ट घेतला आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे, कारण त्यामुळे फ्रंट बसू शकतं खाली. आता आपली पोनी बांधून झालेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण बनमेकर टाकायचा आहे. जसं आपण रबर टाकला त्याच प्रकारे बनमेकर ही सेम तशा प्रकारे टाकायचं आहे, परंतु बनमेकरला फिक्स करण्यासाठी आपल्याला आतून पिनअप करायचं आहे.
अशा प्रकारे बनमेकरचा स्ट्रक्चर झाला तयार. त्यानंतर आपल्याला हेअर एक्सटेन्शन कलरच्या हेअर कलरच्या मॅचिंग घ्यायचं आहे. तो आपल्याला अशा प्रकारे फिक्स करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला यूपिन्स टाकायचे, त्यामुळे तो एकदम फिट राहील. यूपिन्स टाकताना एक पिन आपला आपल्या ओरिजिनल हेअरमध्ये आणि एक पिन आपला बनमेकरमध्ये गेला पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे अंगठा घालून असं पीळ करायचं आहे. त्याला दोनदा पीळ करायचं आहे. त्यानंतर राहिलेले केस त्या पिळामधून आतमध्ये घालायचे आहेत व आपल्याला अशा प्रकारे उलटं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यूपिन फिट करायचं आहे. तसेच मध्ये मध्ये ओरिजिनल केसही मिक्स करायचे आहे. अशा प्रकारे आपली बनमेकर हेअरस्टाईल रेडी. आता ह्याच हेअरस्टाईलला आपण अजून काही अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.